नमस्कार, खूप खूप स्वागत आहे आपले वैभवीज रेसिपी मराठीमध्ये। आज आपण बघणार आहोत अशी एक वस्तू वापरून कुरकुरीत असे उपवासाचे साबुदाणा वडे कसे बनवायचे ते। साहित्य पाहूयात। भिजवलेला साबुदाणा, उकडलेले बटाटे, भगरीचे पीठ, मिरचीचा ठेसा, शेंगदाणा कूट आणि मीठ। कृती पाहूयात। या ठिकाणी उकडून घेतलेले बटाटे त्याची साल काढून खिसून घेत आहोत। तुम्ही मॅशही करू शकता हा बटाटा हाताने। या पद्धतीने बटाटा हा किसून घेतलेला आहे। आता यामध्ये एक वाटी भिजवलेला साबुदाणा घेत आहोत। हा साबुदाणा रात्रभर भिजवून घेतलेला आहे। 7 ते 8 तास साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे। आता यामध्ये 3 चमचे भगरीचे पीठ घालायचे आहे, त्यामुळे साबुदाणा खूप खुसखुशीत असा बनतो। तीन चमचे घालूयात। त्याचबरोबर शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत। या ठिकाणी शेंगदाणे भाजून ते मिक्सरवरती बारीक करून घेतलेले आहेत। थोडासा कूट हा जाडसर ठेवायचा आहे। 3 ते 4 चमचे शेंगदाणा कूट घातलेला आहे। आता मिरचीचा ठेसा किंवा मिरचीची पूड तुम्हाला जेवढी हवी आहे त्यानुसार तुम्ही घालू शकता। या ठिकाणी 1 चमचा घातलेला आहे। चवीनुसार मीठ, आता हे जे सर्व मिश्रण आहे ते हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। या पद्धतीने ते हाताने प्रेस करत मिक्स करायचं आहे, त्यामुळे जो साबुदाणा आणि बटाटा आहे त्याचं खूप छान असं बाइंडिंग होतं। थोडंसं मिक्स करत असताना ते हाताने प्रेस करून घ्यायचं आहे या पद्धतीने, त्यामुळे साबुदाण्याला छान असं बाइंडिंग येईल। या पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि त्याचा छान मऊसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे। सर्व हे मिक्स झालेलं आहे आणि गोळा बनलेला आहे। हा आपण आता 10 ते 15 मिनिटाकरता भिजण्यासाठी ठेवणार आहोत झाकून, त्यामुळे जे भगरीचे पीठ आहे ते छान भिजले जाईल आणि वडे खूप छान बनतील। 10 ते 15 मिनिटानंतर हे पीठ भिजलेलं आहे। या पद्धतीने आपण त्याचे वडे बनवून घेत आहोत। मीडियम आकाराचे वडे बनवायचे आहेत। या पद्धतीने गोळा छोटासा घ्यायचा आहे कणकेचा ह्या, आणि हातांना तेल लावून हे वडे बनवून घ्यायचे आहेत। या पद्धतीने सेट करायचे आहेत साईडने। हाताला तेल लावून घ्यायचं आहे, त्यामुळे हे पीठ आहे ते हातांना चिटकणार नाही। साईडने क्रॅक जात असेल तर थोडंसं सेट करून घ्यायचं आहे या पद्धतीने। या पद्धतीने आपण सर्व वडे आहेत ते बनवून घेतलेले आहेत। आता आपण हे वडे आहेत ते फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये। त्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे कमी गॅसवरती। गॅसची हीट ही लो ठेवायची आहे, त्यामुळे वडे आहेत ते छान असे खरपूस आणि तांबूस रंगावरती भाजले जातात। वडे सोडूयात तेलामध्ये। वडे सोडताना
हातावरती तेल येण्याची शक्यता आहे, त्यामुळे वडे हे जरा हळू सोडायचे आहेत। किंवा तुम्ही ते वडे एका पळीमध्ये घेऊन तेलामध्ये डीप फ्राई करू शकता। हे वडे आहेत ते एक सारखे दोन्ही बाजूंनी पलटत राहायचे आहेत, त्यामुळे ते दोन्ही बाजूंनी छान असे भाजले जातील तांबूस रंगावरती। गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे, त्यामुळे वडे छान आतूनही भाजले जातील। या पद्धतीने वडे तांबूस रंगावरती तळून घ्यायचे आहेत। आपण सर्व वडे तळून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने साबुदाणा वडे हे तयार आहेत। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू।